मलकापूर येथे एसटीचे चाक थांबले असून प्रवाशांना या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला आहे, मात्र एसटी महामंडळाने 7वा वेतन लागू केला नाही, त्यामुळे दिनांक 18 ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाणे वेतन श्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवा सवलतीसह व सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय 7वा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी व कामगार संघटनांनी मंगळवारी रात्री 12 वाजेपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे आज पहाटेपासूनच बस प्रवासी सेवा ठप्प झाली असून बस स्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट असून बस स्थानक ओसाड पडलेले आहे. या संपामध्ये एसटी चालक, वाहक, मेकॅनिकल विभागासह सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपामुळे मलकापूर आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्याने सर्व बसेस डेपो मध्ये उभ्या आहेत. ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहे. या आंदोलनाबाबत प्रवाशी अनभिज्ञ असल्याने प्रवाशांनी बस स्थानकात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. या संपामुळे रद्द झालेल्या बस फेऱ्यामुळे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सर, जाने के लिए बस नहीं हो, कुछ भी ज़्यादा भाड़ा ले रहे, भाड़ा बराबर नहीं चला रहे, बार बार ये हो रहा है. ये गाड़ी नहीं रहती तो काहे में जाती थे? अभी हमारे तो मजदूरी का काम चले जाता था, रोजी रोटी आती. रिमोट टायर है उनको, ना टायर है ना कुछ है, ना गाड़ियाँ सीधे चला रहे हो. ये गाड़ियाँ नहीं, ये आज वो बन रहे नहीं चालू, तो हमारा रोजी रोटी तो भी